मेळघाटच्या पायथ्याशी बसलेल्या वाघडोह परिसरात असलेल्या शहानूर मध्यम प्रकल्प यंदा प्रथमच पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाल्याने जुलै महिन्यात पुष्प नक्षत्रात 60% जलसाठा प्रथमच झाल्याने व अधिक आवर्तनाची शक्यता असल्याने 4 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले असता 8.16 क्युसेक विसर्ग होत असल्याने शहानूर नदीपात्रा काठावरील गावांना सतर्कतेसह सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहानूर प्रकल्पाचे लघु पाटबंधारे अभियंता सुमित हिरेकर यांनी संग्रहित जलसाठ्याचे विधिवत पूजन करून 4 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले असता 8.16 क्युसेक विसर्ग पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेसह सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या लघु मध्यम प्रकल्पात चिखलदरा तालुक्यातील आंबापाटी, गिरगुटी, सोनापूर, खोंगडा, टेंभूरसोंडा, जांबली, वाकी, रायपूर ही मुख्य जलस्रोताचे पाणलोट क्षेत्र आहे. नदीपात्रापासून प्रकल्पाची खोली 52 मीटर असून जलप्रकल्पाची संरक्षक भिंत मातीची आहे. या जलाशयातून अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील 156 गावे व 79 अधिभारित गावासह गत वर्षापासून अचलपूर तालुक्यातील पत्रोड गावास जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होतो. परिसरातील 95 हेक्टर क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी पुरवल्या जात असल्याने सदरहू जलप्रकल्प अचलपूर अंजनगाव तालुक्यात महत्वपूर्ण ठरला आहे. त्याहूनही महत्वपूर्ण बाब म्हणजे सदर प्रकल्पातील जल ओव्हरफ्लोद्वारे नदीपात्रात विसर्ग झाला असता परिसरातील शेतकरी वर्ग हर्षोल्लासित होतो, कारण त्याच्या शेतातील विहिरीसह कुंपण नलिकेची पाणी पातळी वाढते. शहानूर जलप्रकल्पाची 2 दरवाजे उघडल्याने पत्रोड परिसरातील शेतकरी सुखावला तर नदीपात्रातील ग्रामस्थ धास्तावले. विदर्भ न्यूज करिता पत्रोड येथून पंकज साबूसह नितीन दुर्बुडे व नितेश दुबे यांचा हा वृत्तांत.